मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह हो वक्तव्याबद्दल संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं मंत्री पाटील यांच्या पोस्टरला बिंदू चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी मंत्री पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले ह्या महामानवांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असताना पाहायला मिळत आहेत आज कोल्हापुरात संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं बिंदू चौकात एकत्र येत जाहीर निषेध करण्यात आला यावेळी मंत्री पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं महापुरुषांची बदनामी करणं ही भाजप नेत्यांची संस्कृती असून त्यांचा खरा चेहरा आता जनतेला कळू लागलाय अशा भावना अनेकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या भाजपचे आमदार राम कदम यांनी तुमच्या घरात घुसून आमची ताकद दाखवून देऊ अशा पद्धतीचं वक्तव्य करून समाजाला भडकवण्याचं काम केलेलं आहे या सर्व घटनांमुळे आंबेडकरी अनुयायींच्या भावना दुखावल्या असून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ॲस्ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे ज्या चंद्रकांत पाटलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा फुले यांच्यावर जे काही वक्तव्य केलेलं आहे खालच्या याच्यात ॲक्शन करून जे काही वक्तव्य केले त्याबद्दल आमच्या वतीने अॅट्रॉसिटी ॲक्ट कायद्याद्वारे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि ज्या मनोजवर चुकीच्या पद्धतीने जी काही व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्र पाहतोय की मनोजने फक्त शाही केलेले आहे तर त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे शी तीनशे सात हत्यारं घेऊन आला असे गुन्हे त्याच्यावर दाखल केलेले आहेत तर या खोट्या केसमध्ये अडकवण्याचा जो काही यांचा प्रयत्न आहे त्या गोष्टीचा देखील आम्ही निषेध करत आहोत या आंदोलनाला अनेक पुरोगामी पक्ष आणि संघटनांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष शिवराम बुध्याळकर अक्षय कांबळे सुशीलकुमार कोल्हटकर बाजीराव नाईक प्रवीण आजरेकर अमित नागटिळे दशरथ कांबळे पंकज आठवले सुरेश आठवले उषा गवंडी सुखदेव बुध्याळकर आदी उपस्थित होते